नमस्कार मी शरद तुमचं रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करीत आहोत आज आपण एकदम परफेक्ट अर्धा किलोचे बेसनाचे लाडू कसे बनवायचे याची एकदम परफेक्ट अशा हलवाय स्टाईल रेसिपी पाहणार आहोत मित्रांनो अतिशय चवीला अफलातून असे हे बेसनाचे लाडू अतिशय परफेक्ट अशा प्रमाणामध्ये आज आपण पाहणार आहोत खूपच टेस्टी डिलिशियस हे लाडू तयार होतात तुम्ही हे लाडू तुमच्या घरी बनवा आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खुश करून टाका त्याचप्रमाणे मित्रांनो बेसन लाडू बनवा करता खास टिप्स अँड ट्रिप तुमच्याबरोबर शेअर केलेला आहेत त्याने तुमचे बेसन लाडू अतिशय गोल्ड मटोर असे तयार होतील ते कुठे बसणार नाहीत तसे बेसन लाडू खाताना घशामध्ये चिपकले जाणार देखील नाहीत अगदी परफेक्ट अशी हलव्या आहे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसं मी तुम्हाला एक बेसन लाडू आता ब्रेक करून देखील दाखवणार आहे बाहेरून जितका गोल्ड मटोर आपला बेसन लाडू तयार झालेला आहे आतमधलाही तुम्ही बेसन लाडूचं टेक्चर पाहू शकता हे बघा मित्र अतिशय स्मूद आणि दाणेदार आपला हा बेसन लाडू इथे तयार झालेला आहे हे बघा अतिशय जिभेवर ठेवताच विळगळे असा हा बेसन लाडू आपला इथे तयार झालेला आहे नक्की तुम्ही ही रेसिपी या दिवाळीला ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग जास्त विलंब करता टेस्ट डिलिशस सेमी असे बेसन लाडू बनवायला सुरुवात करूया बेसनचे लाडू बनवण्याकरता सर्वप्रथम मित्रांनो मी लो ते एक पॅनला गरम होण्यासाठी ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला साधारणतः दोनशे पन्नास ग्राम म्हणजेच एक कप इतकं साजूक तूप ॲड करून द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला साजूक तूप वेळी बेसनाच्या अर्धा इतकं साजूक तूप घ्यायचं आहे म्हणजे टू इस टू वन तसंच मित्रांनो मी ज्या कपाने तुम्हाला मेजरमेंट करून दाखवणार तेच कप मी सर्व मेजरमेंटसाठी घेणार आहे तर तुम्ही वाटी देखील इथे फिक्स करू शकता सर्वप्रथम आपल्याला अर्धा साजूक तूप हा पॅनमध्ये ॲड करायचा आहे अर्धा आपण नंतर ॲड करणार आहोत आता मित्रांनो आपल्याला साजू तुपामध्ये ॲड करायचं आहे अर्धा किलो इतकं बेसन मी इथे ताटा संपण्याचं बेसन वापरत आहे हा खूपच छान असा बेसन आहे तुम्ही हा बेसन वापरू शकता नाहीतर तुम्ही जो अव्हेलेबल असेल तो बेसन इथे घेऊ शकता मी इथे कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन करत नाही आहे जस्ट हा बेसन मला खूपच आवडतो डॅट्स वा मी तुमच्याबरोबर देखील शेअर केलेला आहे खूपच बारीक बेसन असतं याचे लाडू खूपच मस्त तयार ता होतात तसे मित्रांनो तुम्ही चणाला थोडीशी हलकी रोस्ट करून ती दळणीतून दळून राहणार त्याचे देखील खूपच सुंदर असे लाडू तयार होतात ते देखील तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आता मी स्पॅच्युलाच्या सहायताने छानपैकी सर्व बेसन हा साजूक तुपामध्ये परतवून घेत आहे मित्रांनो बेसनाचे लाडू करण्याकरिता इथे आपल्याला एक खूपच महत्त्वपूर्ण टीप लक्षात ठेवायची असते की आपला बेसन हा एकदम व्यवस्थितपणे भाजणे इथे खूपच गरजेचे आहे अदरवाईज आपले लाडू हे बिलकुल बी खाण्यास सविष्ट लागत नाही दॅट्स वे आपला बेसन आता मी एकदम प्रॉपर वे मध्ये कसं भाजायचं ते देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तसं मित्र आणखीन एक सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपली गॅसची फ्लेमी बेसन भाजता एकदम स्लो असली पाहिजे जर आपण मिडियम किंवा हाय फ्लेम ठेवली तर आपलं बेसन हा हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटीने जळणारच त्याने काय होणार का आपल्या सर्व लाडवांची टेस्ट इथे ते खराब होणार आहे त्याचकरिता मित्रांनो आपल्याला घॅशी ब्लेम एकदम स्लो ठेवूनच आपलं बेसन भाजायचं आहे बेसन लाडू बनवता वेळी मित्रांनो आपल्याला जे एकदम परफेक्ट मार्केटचा बेसन लाडू बनवायचे आहेत तिथे एकच हे महत्त्वाचं काम आहे की आपल्याला बेसन एकदम व्यवस्थितपणे इथे भाजून घ्यायचं आहे त्याकरिता मित्रांनो अगदी थोड्या वेळाचंच काम आहे थोडेसे बेसन्स आपल्याला इथे ठेवायचे थे आहेत हे बघा मित्रांनो साधारणतः आपण पाच मिनिटांतर इथे नोटीस करू शकता साजूक तुपामध्ये मी बेसन इथे परतवून घेतलेला आहे हे बघा एकदम व्यवस्थितपणे साजूक तूप आपल्या बेसनामध्ये मिक्स आउट झालेला आहे तसं मित्रांनो आपल्या बेसनमध्ये साजूक तूप इथे मिक्स आऊट झालं आपल्या बेसनाचा कलर पाहू शकता थोडासा इथे गोल्डन ब्राऊन असं झालेला आहे तसं मित्रांनो जसं जसं आपलं बेसन इथे कुक होत जाणार आहे त्यामधून खूपच सुंदर असा आरोमा सुटणार आहे हे बघा एकदम व्यवस्थितपणे आपण सर्वप्रथम अर्ध साजूक तूप हे बेसनामध्ये मिक्स आऊट करून घेतलेलं आहे आता मित्रांनो मी आपल्या बेसनामध्ये आपण जे साइड अर्ध साजूक तूप ठेवलेलं होतं ते देखील ऍड करून देत आहे आता आपल्याला हे ॲड केलं आहे साजूक तूप छानपैकी स्पॅच्युलाच्या साहित्य आपल्या बेसनमध्ये मिक्स आऊट करून घ्यायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला इथे बेसनमध्ये थोडंसं सा साजूक तुपाचं प्रमाण कमी वाटत असेल बट असं नाही आहे आपण इथे एकदम परफेक्टली प्रमाण घेतलेलं आहे तर साधारणतः आपल्याला अर्धा किलोसाठी एक पाव इतकं साजूक तूप घ्यायचं आहे तसंच जर तुम्ही अलीकडे एक किलोचे बेसन लाडू करत असाल तर तुम्हाला हे सर्व मेजरमेंट दुप्पट करायचे आहेत म्हणजे एक किलो आपल्याला बेसनासाठी अर्धा किलो इतकं साजूक तूप बेसनामध्ये ॲड करायचं आहे हे बघा जसं जसं मी साजूक तूप आपल्या बेसनामध्ये मिक्सआउट करत आहे आपलं बेसन पाहू शकता थोडंसं लिक्विड असं होत आहे जस जसं मित्रांनो आता आपलं बेसन कुक होत जाणार आहे तस तसं मित्रांनो आपलं बेसन हे आपण ऍड केलेलं साजूक तूप सोडत जाणार आहे त्याची कन्सिस्टन्सी एकदम लिक्विडी होणार आहे आता मित्रांनो आपल्याला कंटिन्युअसली याचप्रमाणे लो फ्लेमवरती बेसनात छानपैकी आपल्याला साजूक तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे जर जा मित्रांनो आपण माझी व्हिडिओ इतपत पाहत असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा तसे बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं त्याकरिता आपल्याला कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे पेड करावे लागत नाही तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हे बघा मित्रांनो साधारणतः पंधरा मिनटं मी बेसन छानपैकी इथे परतवून घेतलेलं आहे पंधरा मिनटानंतर आपण इथे नोटीस करू शकता बेसन छानपैकी आपल्या इथे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे हे बघा खूप डार्क देखील झालेला नाही आहे तसं बेसनने बघा तूप सोडायला आता सुरुवात केलेली आहे बेसन पाहू शकता थोडंसं लिक्विडी असं होत आहे जसं जसं बेसन आपण मित्रांनो परतवत जाऊ तसंच बेसन मित्रांनो आणखीन तूप इथे सोडणार आहे त्याकरिता मित्रांनो बेसनाला आणखीन इथे व्यवस्थितपणे आपल्याला परतवून घ्यायचं आहे बेसन आपलं जितकं चांगल्या प्रकारे आपण परतवू तितकेच आपले बेसन लाडू खायला खूपच चविष्ट तयार होणार आहेत हे बघा मित्रांनो साधारणतः आणखीन तुम्ही पाच मिनिटांतर इथे नोटीस करू शकता बेसनने बघा संपूर्ण तूप इथे सोडलेला आहे याच पद्धतीने आपलं बेसन इथे एकदम व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे साठीपासून तर आत्तापर्यंत लो फ्लेमवरती बेसन मी इथे साधारणतः वीस मिनटांकरिता छानपैकी परतवून घेतलेलं आहे हे बघा बेसन छानपैकी इथे लाईट असं गोल्डन ब्राऊन देखील झालेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बेसनमधून खूपच मस्त असं अफलातून सुगंध देखील सुटलेला आहे आता मित्रांनो मी सगळ्यात शेवटी आपल्या बेसनमध्ये ॲड करत आहे एक चमच इतकी विलायची पावडर मित्रांनो तुम्ही इथे विलायची पावडर स्किप देखील करू शकता बट घातल्यास खूपच लाडवांना छान टेस्ट येते आता ही विलायची पावडर सर्वप्रथं मी याप्रमाणे स्पॅचलाच्या सायत आणि बेसनमध्ये मिक्स आउट करून घेत आहे जर मित्रांनो आपण व्हिडिओ इतपत पाहत असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा आपण व्हिडिओ शर्टपर्यंत पाहता व्हिडिओला एक लाईक करायला विसरून जाता तर लगेच मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा आहे तसंच चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे हे बघा विलायची पावडर व्यवस्थितपणे मी बेसनमध्ये इथे मिक्सआउट करून घेतलेले आहे आता आपलं बेसन इथं पूर्णपणे रेडी झालेलं आहे बेसनला आपल्याला जास्त इथे डार्क गोल्डन ब्राऊन देखील करायचं नाही आहे अदरवाईज आपले लाडू हे कालपट दिसतात आता मित्रांनो आपल्या गॅसची फ्लेम मी बंद करून द्यायची आहे बेसनला आपण पावशा खूपच मस्त असे शाईन देखील आलेले आहे आता मित्रांनो मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये मित्रांनो आपण भाजलेलं बेसन आपल्याला थंड होण्याकरिता ट्रान्सफर करून द्यायचं आहे बेसन लाडू करीता मित्रांनो बेसन हे छानपैकी आपल्याला भाजून घेणे इथं मस्ट आहे बेसन मी इथे साधारणतः भाजून घेतलेलं आहे आपण इथे साजूक तुपामध्ये बेसन पंचवीस मिनिटं भाजलं तरी पण चालेल तर बेसन भाजता बेसनचा कलर आपल्याला जास्त इथे डार्क करायचं नाहीये हे बघा मित्रांनो प्लेटमध्ये बेसन मी इथे ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता हा बेसन आपल्याला पूर्णपणे इथे टोटली थंड करून घ्यायचा आहे तुम्ही मित्रांनो स्पॅच्युलाच्या सहायताने याप्रमाणे बेसन चालवत लवकर थंड करू शकता तसे हा बेसन फॅन खाली ठेवून देखील तुम्ही थंड करू शकता परंतु मित्रांनो लवकर बेसन थंड होण्याकरिता आपल्याला हा बेसन चुकूनही फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आपल्या बेसनला पाणी सुटलं जाईल आणि आपण ज्यावेळी यामध्ये साखर ॲड करू तेव्हा ते पूर्णपणे मेल्ट होईल हे बघा मित्रांनो साधारणतः वीस मिनिटांकरता बेसन मी पूर्णपणे इथं टोटली थंड करून घेतलेलं आहे हे बघा वीस मिनटानंतर तुम्हाला बेसन दाखवत आहे थोडंसं इथं घट्टसर असं आपलं बेसन तयार झालेलं आहे बेसन बघा थंड झाल्यामुळे त्याला थोडंसं इथे घट्टपणा आलेलं आहे हे आपलं एकदम इथं परफेक्ट असं बेसन तयार झालेलं आहे आता आपल्याला हे थंड केलेल्या बेसनामध्ये पिठीसाखर ॲड करायची आहे मी इथे साधारणतः अर्धा किलो इतकी पिठीसाखर करून घेतलेली आहे ही कपा तीन कप इतकी पिठीसाखर आहे आता मित्रांनो आपल्या थंड केलेल्या बेसनमध्ये थोड्या थोड्या बॅच मध्ये पिठीसाखर ॲड करून छानपैकी ते मिक्स आउट करून द्यायचे आहे बेसन मध्ये मित्रांनो साखर ॲड करण्यापूर्वी एक टीप लक्षात ठेवायची आहे पिटी साखर ॲड करण्यापूर्वी आपलं बेसन इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे अदरवाईज आपली पिठीसाखर ही बेसनमध्ये पूर्णपणे विरगळू शकते आता मित्रांनो तुम्ही इथे पिठी साखरेचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मी इथे परफेक्टली अर्धा किलो बेसनसाठी अर्धा किलो इतकी पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करा आता मी सर्व पिठी साखर ही छानपैकी बेसन मध्ये मिक्स आउट करून घेत आहे हे बघा मित्र साधारणतः तुम्ही दोन मिनिटानंतर पाहू शकता पिठी साखर मी एकदम व्यवस्थितपणे आपल्या बेसनमध्ये इथे मिक्स आउट करून घेतलेली आहे हे बघा एकदम व्यवस्थितपणे आपलं एक बेसन इथे रेडी झालेलं आहे जर मित्रांनो तुमचं बेसन पातळ झालं तेव्हा तुम्ही इथे बेसन थोडंसं घ्या आणि त्याला एकदम ड्राय रोस्ट करा त्यामध्ये साजू तूप ऍड करू नका नंतर त्या मिश्रणामध्ये ऍड करा तुमचे एकदम परफेक्ट लाडू इथे तयार होतील त्याचप्रमाणे मित्रांनो मी जी रेसिपी तुमच्याबाबत शेअर केलेली आहे ती एकदम परफेक्ट वे मध्ये शेअर केलेली आहे त्यांचे एकदम तुमचे परफेक्ट लाडू तयार होणारच आता मी लाडू बनवायला सुरुवात करत आहे ज्या आकारामध्ये आपल्याला लाडू बनवायचे त्या आकाराचं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि याप्रमाणे लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत हे बघा किती सुंदर आपले लाडू इथे तयार होत आहे मी मित्रांनो तुमच्यावर मध्ये एकदम परफेक्ट अशी रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्ही माझी रेसिपी फॉलो करून ही रेसिपी बनवली तुमची एकदम परफेक्ट रेसिपी बनणारच याची मला गॅरंटी आहेच जर तरी तुम्हाला काही करण्याचा प्रॉब्लेम आला तर मी तुमच्यासाठी ऑल टाईम अवेलेबल आहे तुम्ही लगेच मला कमेंट कमेंटद्वारे तुम्ही इथे सांगू शकता मी लगेच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईन सो मित्रांनो गोल्ड मेटर एक लाडू इथे तयार करून घेतलेला आहे आता लाडूला मी चॉप केलेले बदाम आणि पिस्ताच्या स्लाइसने याप्रमाणे गार्निशिंग करून घेत आहे गार्निशिंग तुम्ही तुमच्या आवडीचा कशी करू शकता तसं मित्रांनो गार्निशिंग करेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स इथे वापरू शकता हे बघा मित्रांनो या पद्धतीने लाडूवरती ड्रायफ्रुट्स अप्लाय केलेले आहेत आता हे ड्रायफ्रुट्स सप्लाय छानपैकी लाडूवरती याप्रमाणे स्टिक करून घ्यायचे आहेत हे बघा मित्रांनो आपण इथे पाहू शकता लाडूला मस्त अशी शाईन आलेली आहे गोल्ड मटूर असा आपला एक बेसनचा लाडू इथे तयार झालेला आहे खूपच मस्त असा लाडू तयार झालेला आहे असं मित्रांनो आपण लाडूवरती जे डायफ्रूट अप्लाय केलेले आहेत ते तुम्ही पावच्या खूपच उठून आपल्या लाडूवरती दिसत आहेत आता हा लाडू मी एका प्लेट वरती सर्व करून देत आहे सो मित्रांनो आपला टेस्ट डिलिशियस मी असा एक लाडू इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने मित्रांनो आणखीन एक लाडू तयार करून दाखवत आहे सर्वप्रथम आपला लाडू जेवढा आकाराचा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचा यामधून पोषण काढून घ्यायचं आहे आहे आणि छानपैकी त्याला लाडूचा शेप द्यायचा आहे लाडू तयार करून झाला लाडूवरती आपल्याला ड्रायफ्रुट्स अप्लाय करायचे आहेत तुम्ही यावरती किशमिश चारोळी काजू तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स यावरती अप्लाय करू शकता ड्रायफ्रुट्स अप्लाय करून झाले की लाडूला छानपैकी आपल्या याप्रमाणे राऊंड फिरवत लाडू वरती छानपैकी ड्रायफ्रुट्स याप्रमाणे स्टिक करून घ्यायचे आहेत हे बघा आणखीन एक सुबक असा लाडू आपला इथे तयार झालेला आहे खूपच मस्त हा देखील लाडू आपला तयार झालेला आहे आता हा तयार लाडू देखील मी प्लेट वरती सर्व करून दाखवत आहे सो मित्रांनो याच प्रमाणे आणखीन एक तुम्हाला लाडू तयार करून दाखवत आहे बेसन लाडू करण्याकरिता मित्रांनो आपल्याला छानपैकी दोन टीप इथे लक्षात ठेवायचे आहेत बेसन आपल्याला सर्वप्रथम छानपैकी भाजणे इथे मस्त आहे बेसन भाजून झालं की बेसन आपल्याला थंड करायचं आहे नंतरच त्यामध्ये साखर ॲड करायचे आहेत या दोन टीप आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत या जर दोन टीप तुम्ही फॉलो करून बेसन लाडू बनवले तर तुमचे बेसन लाडू कधी फेल होणार नाही अगदी परफेक्ट तयार होतील सो हे बघा मित्र आपण इथे पाहू शकता मी थर्ड लाडू देखील तयार करून घेतलेला आहे आता हा लाडू देखील मी तुम्हाला सव करून दाखवणार आहे सो हे बघा मित्रांनो आपण इथे पाहू शकता मी सेम वेने इथे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत हे बघा किती सुंदर आपले लाडू इथे तयार झालेले आहेत तुम्ही हे लाडू नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडते खूपच चवीला अफलातून आणि जबरदस्त हे लाडू लागतात सो मित्रांनो बेसनाचे लाडू तयार आहेत कसे वाटले तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीवर नक्कीच एक लाईक करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तसे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीकडे शेअर कर करा तसं मी एक लाडू तुम्हाला स्टार्टिंगला केला होता तो उसरून दाखवलेला आहे हे बघा लाडू आपला कुठेही चपटा झालेला नाहीये तसं कुठेही बसला गेलेला नाहीये अतिशय गोल मटर आपला हा लाडू तयार झालेला आहे नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपण माझी व्हिडिओ इतपत पाहतो तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तसं बाजूला जे बेल ऐकून आहे ते प्रेस करायला विसरू नका चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क असतं त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे आज इथे पेट करावे लागत नाही हे बघा मित्रांनो एक बेसन लाडू तुम्हाला इथे ब्रेक करून दाखवलेला आहे आतमधून एकदम दाणेदार आणि स्मूथ आपला बेसन लाडू इथे तयार झालेला आहे अगदी तोंडात विरळ तर जिबेवर विरगळ इतका सुंदर हा लाडू तयार झालेला आहे आणि चवीला तर तितकाच लाजवाब काय बघ राहावं येत्या दिवाळीला ही रेसिपी ट्राय करून पाहताय की नाही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या आलेला अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार